मी वंशिता जाधव, स्वराज दर्शन या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते। जेजुरी गडावर पुष्पवृष्टी व भंडारा उधळून सोमवारी शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा। महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शहाजीराजे या पितापुत्र भेटीच्या शिल्पावर पुष्पवृष्टी व भंडारा उधळून सोमवारी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जेजुरीच्या खंडोबा परिसरात 2012 साली तत्कालीन विश्वस्त मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शहाजीराजे यांच्या भेटीचे शिल्प उभारले। दरवर्षी येथे देवसंस्थान व ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती साजरी केली जाते। यंदाही 394 व्या जयंतीनिमित्त शिल्पावर पृष्ठवृष्टी करून भंडारा उधळून अभिवादन करण्यात आले। श्री मार्तंड देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे, पोपट खोमणे, मंगेश घोणे, ॲडव्होकेट विश्वास पानसे, शिल्पकार महेंद्र थोपटे, अनिकेत देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी विश्वस्त सुधीर गोडसे, संदीप जगताप, व्यवस्थापक राजेंद्र जगताप, सतीश घाडगे, दिलीप अप्पा बयास, यशवंत दोडके, रवींद्र खोमणे, अनिकेत हरपळे, निलेश हरपळे, बाळा खोमणे, अप्पासाहेब भापकर यांच्यासह देवाचे मानकरी, पुजारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। देवसंस्थांच्या वतीने शिल्प परिसराचे सुशोभीकरण तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तसेच शिवभक्तांना प्रसाद देखील वाटप करण्यात आला। स्वराज दर्शन न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी सोंबाडे, जेजुरी। चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।